नमस्कार शेतकरी बंधूंनो, सन 2002 साली मैपको कंपनीने मोनसँटो कंपनीबरोबर एक करार केला, तो म्हणजेच बीटी कापसासाठी. मोनसँटो कंपनीच्या मदतीने मैको कंपनीने बीटी कापसाचे बोलगार्ड 2 हे वाण भारतात आणले. सुरुवातीला काही वर्ष त्याच्यावर बोंडाळी आलीच नाही, पण कालांतराने बोंडाळी बीटी कापसावरही आली. मग ही बोंडाळी का आली, हिचे लक्षण काय व त्यावर उपाय काय, यावर आपण आज बोलणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो, मी महेश पाटील आपल्या या खानदेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करेल. आजचा विषय आहे बोंडाळी व त्याचे व्यवस्थापन. सुरुवातीला आपण बघणार आहोत बीटी कापूस तर बोंडाळीला प्रतिबंधित होता, मग बोंडाळी आलीच कशी. तर बीटी कापसामध्ये एक बॅक्टेरियाचा क्रायवनेसी नावाचा जीन टाकलेला आहे, त्यामुळे बीटी कापूस बोंडाळीने खाल्ली तर ती मरते. त्यानंतर प्रत्येक कंपनीने वाणामध्ये एक संरक्षण बियाणे म्हणजेच ट्रॅपसीड टाकायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना ते लावणे बंधनकारक होते, पण शेतकऱ्यांनी काही वर्ष ते संरक्षण बियाणे लावलीच नाही. त्याच्यामुळे बोंडाळीने ते खाल्ल्यामुळे त्या बीटी कापसाची बोंडाळीमध्ये प्रतिरोधक क्षमता, आपण त्याला रेजिस्टन्स असं म्हणतो, ती तयार झाली. आता ती सर्रास बीटी कापसावरही बोंडाळी दिसायला लागली. शासनाने त्यावर उपाय म्हणून जे संरक्षण बियाणाचं पॅकेट असतं ते बीटी कापसामध्ये च्या बियाणामध्ये मिक्स करायला सुरुवात केली आणि ती शेतकऱ्यांना दिली. आता आपण बघूया बोंडाळीचे प्रकार व त्यांचे लक्षणे. बोंडाळी हे 3 प्रकारचे आहेत. पहिली ठिपक्याची बोंडाळी, दुसरी अमेरिकन बोंडाळी व तिसरी गुलाबी बोंडाळी. त्यामध्ये आपण बघूया सुरुवातीची पहिली बोंडाळी, ती म्हणजे ठिपक्याची बोंडाळी. सुरुवातीला जेव्हा कापूस लागवड केला जातो, कापूस लागवड केल्यापासून सुरुवातीला दिसणारी बोंडाळी म्हणजेच ठिपक्याची बोंडाळी. 3 आठवड्यापासून ते 16 आठवड्यापर्यंत ही बोंडाळी आपल्याला दिसते. ही आळी सर्वप्रथम शेंड्याकडील भागावर छिद्र पाडते व त्या शेंड्याकडील भागामध्ये पोखरून खाते, त्यामुळे शेंडे सुकतात आणि पाते आल्यावर पात्या, कळ्या, फुले व बोंडांनाही ती आळी नुकसान करते आणि पाते अर्धवट उघडून गळतात. दुसरी बोंडाळी अमेरिकन बोंडाळी, ही कीड प्रामुख्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आढळून येते. ही आळीच्या लहान आळ्या पात्या व कळ्यांवर व मोठ्या आळ्या मोठ्या बोंडांना छिद्रे पाळून आतील भाग खातात. ही कीड अर्धवट बोंडांच्या बाहेर दिसते. प्रादुर्भाव झालेले पाते व बोंडे पावसामध्ये सडतात. त्यानंतर आपण बघूया तिसरी आळी. तिसरी बोंडाळी म्हणजेच गुलाबी बोंडाळी. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही डोमकळी हा शब्द ऐकला असेल, मग डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडाळीने नुकसानग्रस्त असलेले फुले अर्धवट गुलाबाच्या कळीसारखे दिसायला लागतात, त्याला आपण डोमकळी असं म्हणतो. त्यानंतर गुलाबी बोंडाळीमध्ये ती मध्ये शिरून छिद्र पाडते व ते छिद्र मधून बंद करते व बोंडाचे वर निरीक्षण जरी केलं आपण तरी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला ओळखता येत नाही आणि बोंडामध्ये एकापेक्षा जास्त आळ्या आपल्याला आढळून येतात. ती आळी तिची पूर्ण अवस्था त्या बोंडामध्ये पूर्ण करते व कोशावस्थेत जाण्यासाठी परत बोंडाला छिद्र पाडून बाहेर येते. प्रादुर्भावग्रस्त फुले बोंडे परिपक्व होण्या अगोदरच फुटतात, सरकीचेही नुकसान होते व कापसाची प्रतही बिघडते. हे आपण बघितले बोंडाळी व त्यांचे प्रकार. त्यानंतर शेतकरी मित्र आपण बघूया की शेतकऱ्यांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीमध्ये कोणकोणते घटक वापरून आपण ती बोंडाळीला कंट्रोल करू शकतो किंवा त्याचं व्यवस्थापन करू शकतो. साधारणतः पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी क्विनॉलफॉस 20% अधिक सायपरमेथ्रिन 3% हे घटक असलेले, उदाहरणार्थ स्वाल कंपनीचे रिले 101 किंवा UPL कंपनीचे विराट हे औषध तुम्ही फवारू शकतात. त्याचे प्रमाण 25-30 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात. याबरोबर बाजारात प्रचलित असलेल्या वेगळ्या कंपनी नावाजलेल्या कंपनीचे तुम्ही औषधही घेऊ शकतात. त्यानंतर यालाच ऑप्शन म्हणून, यालाच दुसरा पर्याय म्हणून तुम्ही प्रोफेनोफॉस 40% किंवा सायपरमेथ्रिन 4% हे घटक असलेले घरडा कंपनीचे जुगाड किंवा श्रीराम कंपनीचे प्रोफेनोफॉस प्लस हे औषधं तुम्ही फवारू शकतात. त्याचेही प्रमाण 25-30 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात. त्यानंतर शेतकरी समजा पहिले फवारणी झाल्यानंतर जर दुसऱ्या फवारणीला आपल्याला बोंडाळीचं औषध घ्यायचं असेल तर त्यामध्ये शेतकरी दुसऱ्या फवारणीमध्ये इमामेक्टिन 5% SG, उदाहरणार्थ GSP क्रॉप सायन्सचे सपारी किंवा बायर कंपनीचे प्रोक्लेम
किंवा त्यानंतर बाजारात इतरही प्रचलित कंपनीचे इमामेक्टिन तुम्ही घेऊ शकता. त्याचे प्रमाण 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे. किंवा त्यालाच दुसरा पर्याय म्हणून इंडोक्झा कार्ब 14.5% SC, उदाहरणार्थ घरडा कंपनीचे किंगडोक्झा किंवा पारिजात कंपनीचे किंग कार्ब, हे औषध तुम्ही 15 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी फवारू शकता. यानंतर शेतकरी, हे झालं 2 फवारणीपर्यंत. जर शेतकऱ्यांनी तिसरी फवारणी केली तर तिसऱ्या फवारणीमध्ये जर बोंडाडी कंट्रोल होतच नसेल तर तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही अजूनही घटक घेऊ शकता. ते कुठले? ते म्हणजे तिसऱ्या फवारणीमध्ये थायोडी कार्ब 75% WP हे घटक असलेले बायर कंपनीचे लार्विन किंवा इतरही प्रचलित कंपनीचे बाजारात उपलब्ध असलेले हे घटक असलेले औषध तुम्ही 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. त्यालाच एक दुसरा पर्याय म्हणून स्पिनोतोरम 11.7% SC, म्हणजेच उदाहरणार्थ डाऊ कंपनीचे डेलिगेट किंवा दुसरे टाटा कंपनीचे समिट, हे घटक असलेले किंवा बाजारात इतरही प्रचलित कंपनीचे हे औषध तुम्ही, त्याचं प्रमाण आहे 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी शेतकरी घेऊ शकतात. हे झाल्या पूर्ण पहिली, दुसरी आणि तिसऱ्या फवारणीमध्ये बोंड आडरी व्यवस्थापनासाठी शेतकरी कुठल्या फवारण्या करू शकतात. तर धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.